आज आपण शेतकरी किचन विलेज लाईफमध्ये शेटफळ येथे नागनाथाचं खूप मोठं मंदिर आहे प्रसिद्ध, जेथे प्रत्येक वर्षी नागपंचमी दिवशी इथं ओरिजिनल नाग निघतो, तर त्याची भाविक पूजा करतात. तर आपण तिथे आलेलो आहोत. चला तर आपण बघूया मंदिर कसं आहे ते. तर हे आहे शेटफळीतील नागनाथाचं मंदिर. तुम्ही बघू शकता खूप जुनं बांधकाम आहे. आता आपण मुख्य द्वारातून प्रवेश करत आहोत. बघू शकता मंदिर खूप मोठं आहे. लॉकडाऊनमुळे आणि कोरोनामुळे भाविकांची जास्त गर्दी नाही. मंदिराचं शिखर हे मंदिर. इथे दोन नंदी आहेत. शिवकालीन हे पुरातन खूप छान असं मंदिर आहे. आता लेडीजला आतमध्ये एंट्री नाही. तुम्ही बघू शकता खूप छान असं जुनं भव्य मंदिर आहे हे. ही मूर्ती आहे नागोबाची, खूपच छान आणि खूप सुंदर अशी. तुम्ही बघू शकता तर इथे असे खांब आहेत मंदिराला. खूपच वेगळं असं मंदिर आहे हे, खूप जुनं. तर भाविक खूप लांबून येतात इथे, खास आज जिथे नागोबा निघतं ते बघण्यासाठी. पुरातन कालातील ही बघा घडवलेली मूर्ती आहे, खूपच छान अशी. हे महादेवाचं मंदिराचं शिखर आहे आणि समोर बारव आहे. खूपच छान असं इथं वातावरण आहे. तो उंबराचं झाड आहे. तर ही बघा बारव. हे सर्व पुरातनकालीन मंदिर आहेत, तर खूप छान वाटत आहे वेगळं काहीतरी. ही एक बघा मूर्ती. खूपच छान आणि खूपच छान आगळं वेगळं सर्व इथं वातावरण आहे आणि खूपच छान असं दृश्य आहेत. हे सर्व हे पुरातनकालीन. हे महादेवाचं मंदिर. हे बघा पिंड आहे ही.
खूप गावात अशी पुरातनकालीन मंदिरं आहेत जी आपल्याला माहीत नाही, खूप आगळी वेगळी अशी. तर त्याच्याबद्दल मी आपल्याला थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे. आवडल्यानंतर ज्याने आणखीन चॅनल सबस्क्राईब केला नाही त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. हे नागोबाच्या मंदिराचं शिखर आहे. पुरातन कालातील इथं एक रथाचं चाक आहे. बघा खूप छान प्रकारे इथं लावून ठेवलेलं आहे की बघायला भेटावा भाविकांना वगैरे म्हणून. भाविकांची गर्दी खूपच कमी आहे कारण की तुम्ही समजू शकता आता कोरोनाचा काळ चालू आहे, नाही तर इथं खूप गर्दी असते. तर या शिवकालीन मूर्त्या आहेत ज्या अफजल खानाच्या सैन्यानी ह्या फोडलेल्या आहेत, त्या आता काही शिल्लक राहिलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये. ही देवाची कावड आहे. हे भाविकांनी काही भेटवस्तू अर्पण केलेल्या आहेत या मंदिरासाठी. खूपच छान असं इथं हे नंदी आहे, याच्यावरती देवाची यात्रा निघते. आणि इथे गणपती, परत दत्तात्रय, ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम अशा मूर्त्या आहेत. खूपच छान असं मंदिर वाटलं मला तर हे. हा हॉल भावभक्तांच्या विश्रांतीसाठी वापरला जातो, इथं भजन कीर्तन वगैरे केलेलं जातं. हा नवीन बांधण्यात आलेला आहे. आता आपण बाहेर चाललेलो आहोत, इथंच शेजारी मारुतीचं मंदिर आहे, तेही दाखवते मी आपल्याला. इथं हे मारुतीचं मंदिर आहे. तर ही मूर्ती दक्षिणमुखी आहे आणि ही खाली छोटी मूर्ती जी आहे ती पूजेसाठी आहे. तर हे बघा मंदिर पूर्ण घडवलेलं आहे पुरातनकाली. खूपच छान असं मंदिर आहे जुन्या पद्धतीचं. भगवान पुन्हा रामे सांगू आता पमा.
आज आपल्याला दाखवलेलं हे मंदिर कसं वाटलं ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनल ज्यांनी आणखीन सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू.